दुसरीकडे नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये मतभेद असल्याचं उघड झालंय. फडणवीसांनी अजित पवारांना जाहीर पत्र लिहून मलिकांना महायुतीमध्ये सहभागी करून घेण्यास नकार दिला. या वादात आता मनसेनं उडी घेत ट्विटर बॉम्ब टाकलाय, त्यामुळे पुन्हा यावरून राजकारण तापलेलं आहे. पाहूयात. नवाबचा जवाब द्यावाच लागेल, मनसेचा ट्विटर बॉम्ब. मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही शिंदे गटाची भूमिका. तुम्ही सगळे मलिकांचे बाप, राऊतांचा हल्ला बोल. आम्ही मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. अरे तुम्ही सगळे नवाब मलिकचे बाप आहात. नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून महायुतीत ठिणगी पडल्या. फडणवीसांच्या पत्रानंतर अजितदादा गटाची कोंडी झाल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता या वादात मनसेने उडी घेत महायुती सरकारला खडे सवाल केले. मनसेने ट्विट करत म्हटलं की इतका स्नेह संबंध आहे तर पत्र का लिहावं लागतं? सुहास्य वदन दाखवण्याची ही कोणती धडपड? नवाबचा जवाब द्या किंवा नका देऊ, पण तुम्ही घातलेल्या राजकीय ढोंगीपणाच्या नकाबचा जवाब मात्र तुम्हाला जनतेला द्यावाच लागेल. नाहीतर जनता अगदी योग्य वेळी त्यांना गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवेल. अशा शब्दात मनसेने सरकारला इशाराच दिलाय. मनसेने आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच शिंदे गटाने देखील रोखठोक भूमिका घेत मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही असं सांगितलं. तर तुम्ही मलिकांचे बाप असल्याचा पलटवार ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी केलाय. मिठाचा खडा वगैरे नाही, एका माणसामुळे माहिती काही तुटणार नाही. आता याचा निर्णय अजितदादांनी घ्यायचा आहे, काय करायचं आहे हे ठरवायचा अधिकार आम्हाला नाही. त्या अजितदादांना त्यांच्या पक्षाची भूमिका ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे. माझी पक्षाची भूमिका मांडणं हे माझा अधिकार आहे, मी मांडतो. त्यांच्या तो माणूस आमच्याबरोबर सत्तेमध्ये आमच्या मांडीला लावून मांडी लावून बसता कामा नाही, ही आमची स्पष्ट भूमिका. आज सकाळी शिंदे गटाचा एक पोपट बोलत होता कुठेतरी, मी ऐकलं की आम्ही मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. अरे तुम्ही सगळे नवाब मलिकचे बाप आहात. खरं बेमान गद्दार लोकांनी ईडी आणि सीबीआयला घाबरू जे पलायन केलं, त्याचं कारण तुमच्यावरती भयंकर आरोप आहेत. तुमच्या मागे ईडी लागली आहे, तुम्हाला ईडीने अटक करण्याचे वॉरंट काढले आहेत, आणि तुम्ही काय सांगता नवाब मलिकवर? नवाब मलिकांना महायुतीत सहभागी करून घेता येणार नाही अशी ठाम भूमिका फडणवीसांनी थेट जाहीर पत्र लिहून मांडली आहे. त्यानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी राऊतांवर निशाणा साधलाय. महाराष्ट्रात जी पोपटपंची करणारे काँग्रेसचे नेते आहेत, त्यांनी याच्यावर भूमिका स्पष्ट करावी. किंबहुना रोज सकाळी 9 वाजता जे पत्रकार पोपटला आलं, न सांगितलेली प्रेस कॉन्फरन्स घेतात, त्यांचं याच्यावर काय म्हणणं आहे ते सांगावं. काँग्रेसशी मैत्री करणाऱ्या उभाटाचं याच्यावरचं काय मत आहे, भूमिका काय, निषेध आहे की नाही, का नोटीला समर्थन आहे? तर भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी फडणवीसांचीच री ओढत मलिक देशद्रोही असल्याचा आरोप केलाय. मलिकांच्या मुद्द्यावरून भाजपाला घेरू पाहणाऱ्या राऊतांना रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊतांच्या आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकार्याच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. जेलमध्ये असताना मंत्र्यांनी राजीनामा नाही दिला, तेव्हा मात्र संजय राऊतांना नवाब मलिकाची ओळख नव्हती का काय? आणि मला असं वाटतं की ज्यांनी मंत्री असताना देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आणि जेलमध्ये गेले तरी राजीनामा घेतला, अशा माणसाला आमच्यावर टीका करण्याचा अधिकार असतो. नवाब मलिक यांना आपल्या गटात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे प्रयत्न सुरू होते. इतके दिवस शांत असणाऱ्या फडणवीसांनी लेटर बॉम्ब टाकून अजितदादा गटासमोर नवा पेच निर्माण केलाय. विधिमंडळ पक्ष आपल्या बाजूने असल्याचा दावा करणाऱ्या अजितदादांसाठी नवाब मलिक महत्वाचे आहे, त्यामुळे फडणवीसांसह भाजपाची समजूत काढण्यात अजितदादा गटाला यश येतं का हे पाहणं आता महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.